वंशावली में कुनबी का उल्लेख है। उन्हें ओबीसी प्रमाण पत्र जारी करने का सरकार का निर्णय सही है, लेकिन हम सभी मराठों की कुनबी सर्टिफिकेट देने के खिलाफ है। ऐसी प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाड़े ने दी है। उनका क्या कहना है, देखते हैं। नहीं, आता आज मंत्रिमंडळाची बैठक आहे, कालच त्यांनी घोषणा केली होती आणि काल या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन एवढं स्पष्ट केलेलं आहे की 1,73,00,000 कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर त्यांना फक्त 11,300 कागदपत्रांवरती कुणबी नोंद सापडून आली आणि त्या 11,300 लोकांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यासंबंधी आजच्या मंत्रिमंडळामध्ये ते निर्णय घेणार आहेत आणि उद्यापासून वितरण करू असं काल त्यांनी जाहीर केलं। या गोष्टीला आमचा कधी विरोध नव्हता, आजही विरोध नाही आणि उद्या राहणार नाही, कारण ती प्रचलित पद्धत आहे की एखाद्या कुटुंबाच्या 3 पिढ्याच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर ज्या ओबीसी समाजामध्ये 400 जाती येतात त्यापैकी कुठल्याही जातीचा उल्लेख असेल तर त्या व्यक्तीला त्या जातीचं म्हणजेच पर्याने ओबीसीचं प्रमाणपत्र देण्याचा कायदा आहे। त्याच कायद्याची अंमलबजावणी करून सरकार अशा प्रकारचे प्रमाणपत्र त्यांना देत आहे, त्याच्यामुळे ते व्हॅलिड आहे, त्याच्यावरती आमचा कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही। त्यांनी द्यावं आणि त्यांचा मार्ग मोकळा करावा।